नमस्कार, मी माझा नवीन चॅनल चालू करती आहे. त्याचं नाव आहे विणकाम, द नेट्स अँड पर्ल्स इन मराठी. मला मी इथे यू एसला येऊन 6 महिने झालेत मला, आणि इथे आल्यापासून फारसं मोकळं मोकळं वाटायचं. म्हणजे 11-12 वर्ष सर्व्हिस करून झाल्यानंतर अचानक इथे यायचं आणि फक्त मुलांना सांभाळायचं. त्यातूनही माझी मोठी मुलगी आहे, ती स्कूलला जाते, आणि धाकटा मुलगा असतो. पण स्वयंपाककाम आणि घरकाम याच्या व्यतिरिक्त काहीतरी करण्याची जी सवय असते, काहीतरी सतत अभ्यास चालू असायचा याच्या आधी, तर तो एक मोकळेपणा, एक पोकळी अशी जाणवत होती. आणि मग तिथून मला प्रेरणा मिळाली की आपण काहीतरी करावं वेगळं म्हणण्यापेक्षा आपल्याला ऑक्युपाईड ठेवावं आपण, जेणेकरून आपल्याला मी इथे जॉब करू शकत नाही आहे किंवा मग नुसतंच फेसबुक आणि चॅटिंग ह्याला वेळ देण्यापेक्षा काहीतरी क्रिएटिव्ह करत राहावं. आणि ही क्रिएटिव्ह करत राहण्याची आयडिया जी आहे ती मला माझ्या नवऱ्यापासून मिळाली. ते म्हणजे योगेश आमकर नेहमीच बिझी असतात. म्हणजे इथे पण गेले 2 वर्ष ते एकटे यू एसला राहत होते, तर तेव्हा पण त्यांचं चित्रकला वगैरे चालू होती, पुण्यामध्ये त्यांनी प्रदर्शन भरवलं. मग त्यांच्याकडे पाहून मला जास्त प्रेरणा मिळाली की आपण स्वतः देखील काहीतरी करावं म्हणून. मग ते काहीतरी म्हणजे नक्की काय असावं, तर मला माझी आई विणकाम करायची. म्हणजे स्वेटर वगैरे विणले होते माझ्या आईने फार पूर्वीच्या काळी, आम्ही लहान वगैरे असताना. मला आठवते नाही ती स्वतः कधी 2 सुया घेऊन बसली वगैरे, पण घरात सुया होत्या वगैरे. आणि मग शाळेमध्ये काही छोटे छोटे प्रोजेक्ट्स असायचे, ते तेव्हा केले होते शाळेमध्ये. मला ते खूप आवडायचं, पण माझ्या आईला समहाऊ असं वाटायचं की मी इतर गोष्टी ज्या खूप ॲक्टिव्हिटीज इन्वॉल्ड आहेत असं काहीतरी करावं, आणि हे नुसतं बसून विणकाम करण्याचं नको, कारण जेणेकरून मग आपल्याला वजन वाढू शकतं वगैरे. पण इथे आल्यावर समहाऊ मी चालू केलं. आणि यू एसमध्ये खूपच निटिंग आणि क्रोशे खूप बिझी ठेवतात. ह्या 2 ॲक्टिव्हिटीज, क्राफ्ट आर्ट जे आहे, सगळ्यांना बिझी ठेवतात आणि खूप इट इज व्हेरी व्हॅल्यूड अँड यू गेट व्हरायटी हिअर. तर मी प्रयत्न केला आणि माझ्या नवऱ्याने पण मला बरीच साथ दिली. मी म्हणेल ते मला आणून दिलं. हा जो मी स्कार्फ आत्ता इथे घातला आहे, हा माझा पहिला लूम निटिंगचा प्रोजेक्ट इकडचा. आणि मी नुसतं म्हटलं की मला बिझी ठेवायचं म्हणल्यावर, म्हणजे त्यांचं असं माझ्या नवऱ्याचं म्हणणं आहे की बायको खुश म्हणजे सगळं खुश, मला खुश ठेवायचं. मला सतत असं काही जाणवायला नको की मी इथे एकटी आहे, की माझं एकटेपणा मला खायला उठायला नको. म्हणून मग त्यांनी मला, मी जे म्हणेल ते मला घेत गेले. आणि अशा प्रकारे माझ्याकडे आता खूप निटिंगचं मटेरियल तयार झालं आहे. खूप वेगवेगळे टेक्निक्स मी इथे शिकली आहे आणि माझ्या मुलांनाही बऱ्यापैकी आवडायला लागलं आहे. तर मला असं जाणवलं की जेवढं लिटरेचर, जेवढे व्हिडिओज, म्हणजे सगळ्या फॉर्म्समधलं किंवा जेवढे डेफिनेशन्स आहेत, एक प्रोसेस जी आहे याची, ही जेवढी इंग्लिश याच्यामध्ये आहे तेवढी मराठी नाही आहे. जे आपल्याला मराठीमध्ये पुस्तकं अवेलेबल आहेत, बरीच पुस्तकं आहेत मराठीमध्ये लिहिलेली, माझ्याकडे पण घरी आहेत, पण कधी ती उघडून बघणं आणि ते प्रयत्न करणं हा प्रकार कधी घडला नाही. कारण खूप सोप्या आणि साध्या रीतीने ते माझ्यापर्यंत पोचलं नाही कधी. आधी ते समजून घ्यायला वेळ गेला बराचसा, आणि त्याच्यानंतर मग मी ते इम्प्लिमेंट करायचं किंवा कोणीही ते इम्प्लिमेंट करायचं, याला बराच वेळ जातो आणि मग त्यातली मजा निघून जाते. तर माझी जशी मी इथे आले तसं मात्र इतकं ॲक्सेसिबिलिटी खूप पटकन होती, खूप व्हरायटी होती, आणि खूप असं ग्लॅमरस वाटतं ते सगळं करताना, आणि छान वाटलं म्हणजे मला. तर मला असा एक मी हळूहळू मी यूट्यूबवर मी सर्च करायला लागले की मराठी व्हिडिओज आहेत का, म्हणजे मराठी लँग्वेजमधले मराठी माणसांनी केलेलं. कारण माझ्या काकू वगैरे मी पाहते, आमच्या वहिनी आहेत, आणि बरेचसे नातेवाईक असे पुण्यामधले आमचे की जे कृष्याचं खूप छान छान सुंदर सुंदर काम करतात, पण ते कुठेच मेन्शन केलेलं नाही आहे, त्याला असं कुठे मांडलेलं नाही आहे, प्लॅटफॉर्म दिलेलं नाही त्याला कुठे.
फक्त ते करायचं आणि ते गिफ्ट म्हणून द्यायचं किंवा विकायचं अशा प्रकारचं. तर मला असं वाटलं की मी स्वतः काहीतरी करावं, माझ्या वेळेचा सदुपयोग इतर कोणासही झाला, मी जेवढं समजा जे काही केलं आहे ते थोडंसं इतरांपर्यंत पोचलं तर त्यांना आणि काही त्यांच्या एक 5-6 स्टेप्स कमी होऊन त्यातलं पटकन कॅप्चर त्यांना करता येईल, पटकन ही हॉबी त्यांना कंटिन्यू करता येईल, त्याच्यामध्ये हर्डल्स राहणार नाहीत. ह्यासाठी मी प्रयत्न केला आहे माझ्या या चॅनलमध्ये. सुरुवातीला थोडंसं लिखाण कमी होईल माझ्याकडनं, पण मी डेमॉन्स्ट्रेशन देण्याचा प्रयत्न करणार आहे. नक्की पाहत रहा आणि सबस्क्राईब करा माझ्या चॅनलला. थँक्यू. नमस्कार.